अतिक्रमण नियंत्रण कक्षाचा समन्वय व सनियंत्रण अधिकारी मी काही घटनांबाबत ही प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे की गेले 8 दिवसापासून ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामे अनधिकृत हुक्का पार्लर यांच्यावर कारवाईची मोहीम जोरात चालू आहे। अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ही कारवाई यापुढेही चालूच राहणार आहे। यापूर्वी मी वेळोवेळी कारवाया केलेल्या आहेत आणि ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात काही सामाजिक कार्यकर्ते म्हणा किंवा काही नागरिक म्हणा त्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अजून तीव्र करण्याचा आमचा वरिष्ठांसह चर्चा झाली मानस आहे आणि याचाच एक भाग म्हणून 3 दिवसापूर्वी कळवा मुंब्यातल्या अनधिकृत बांधकामावर नागरिकांच्या असख्य तक्रारी आल्या। समक्ष नागरिकांनी भेटून तक्रारी केल्या, त्यानुसार पाहणी करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने ते काही लोकांनी मला गुगल मॅपिंगचे फोटो पाठवलेले जे 7-7-8 माळ्याच्या अनधिकृत इमारती झालेल्या आहेत। तर मुख्यालयाचा सहायक आयुक्त म्हणून मी वरिष्ठ आमचे उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त 2 यांच्याशी चर्चा करून संबंधित सहायक आयुक्तांना पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांना यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे की अनधिकृत बांधकामावर कारवाईचा अहवाल सादर करावा आणि त्याच्यामध्ये मी प्रत्येक इमारती पॅराबाईज स्टेटमेंट म्हणजे परिच्छेदनी आहे म्हणजे फायलिंग चालू झाल्यापासून फर्स्ट स्लॅब सेकंड स्लॅब या सगळ्या स्टेजेसवर किती वेळा कारवाई केली, MRDP कधी दाखल करण्यात आली आणि कारवाई केली नसता त्याची कारणे विधित करा अशा आशयाची नोटीस लावलेली। 4 दिवसापूर्वी मी कळव्यामध्ये गणेश विद्यालयाच्या मागे आणि मॅनग्रोव्समध्ये विटाव्याला अनधिकृत चाळींचे बांधकाम होते आहे, जमीन भरणी टाकून खाडीमध्ये होत आहेत यावरचे फोटो आणि तक्रारी प्राप्त झाल्यावरून सहायक आयुक्तांना कारवाईचे निर्देश लेखी स्वरूपात दिलेले, वरिष्ठांशी बोलून त्यानुसार कारवाई केली त्यांनी तिथे आणि आता इमारतींबाबत मी त्यांना कालच पत्र पाठवलं। कळव्यातल्या अनधिकृत इमारतींबाबत मी त्यांना काल रात्री मेसेज केलेला गुगल मॅपिंगच्या फोटोसहित आणि त्यांना सांगितलं की मला याची कारवाई करून अहवाल सादर करावा तसंच त्याचं परिच्छेदनीय माहिती देण्यात यावी आणि आज आपण दोघं मिळून अनधिकृत बांधकामांची पाहणी करायला जाऊ यासाठी त्यांना रात्री मी फोन केला असता त्यांनी मला कुठल्या कारणास्तव धमकी दिली मला माहीत नाही, मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि तुझं कुटुंब उद्ध्वस्त करून अशी धमकी दिली कळवा सहायक आयुक्त श्री समीर जाधव यांनी आणि त्या अनुषंगाने मी तातडीने वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्यावर नौकडा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवलेला आहे। त्याच्याप्रती मी आपणास देत आहे आणि जर का एक सरकारी पदनिर्देशित अधिकारी अनधिकृत बांधकामांना सर्वस्वी जबाबदार असतो तो जर का इतक्या बेजबाबदारपणे आपल्या वरिष्ठांशी वागू शकतो तर त्याचा त्यात हेतू काय हे मला कल्पना नाही आहे। पण तो कळव्यामध्ये मोठ्या मोठ्या म्हणायच्या 8-8 इमारती त्यांचे फोटोग्राफ्स मी तुम्हाला देतो आहे, त्याच्यावर कारवाई करणं, त्याच्यावर MRDP करणं, हे आदेश देणं हे मुख्यालयाचं सहायक आयुक्त म्हणून माझं कर्तव्य आणि मी वरिष्ठांशी बोलूनच प्रत्येक निर्णय घेत असतो तर यामध्ये वावगं काही नाही असं मला वाटतं आणि लोकांनी याचं भान ठेवावं की ही न संपणारी समस्या आहे। तर सहायक आयुक्तांना निर्देश दिल्यानंतर त्यांनी अशा गोष्टींना पाठिंबा देण्यासाठी आपल्या वरिष्ठांना म्हणजे मला शिवीगाळ करणं आणि हे करणं हे प्रशासकीय संकेताचा भंग आहे आणि यांच्यावर कठोरात कठोर कारवाई माझी सगळीकडे वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे। यांच्याविरुद्ध महाराष्ट्र शासनाला मी सोमवारी रिपोर्ट करणार आहे आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त कारवाई करून झालेल्या बांधकामांवर आम्ही सोमवारपासून अनेक टीम तयार करून कारवाई करण्याची आमचा मानस आहे। त्याबाबत माझं आज नियोजन होणार आहे आणि असे कोण लोक यांना पाठीशी घालतात, कोणाच्या जीवावर हे आपल्या वरिष्ठांशी असे आहेत याचा शोध पोलिसांनी घेणं गरजेचं आहे, तो आमचा पार्ट नाही आहे। पण अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करणं हे माझं कर्तव्य आहे आणि महापालिकेचा सहायक आयुक्त म्हणून मी ते करत राहणार आहे। यापूर्वी मला जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत, फर्स्ट स्टेशनमधून आमचेच काही लोक महापालिकेत ब्लॅकमेलिंग करणारे जे प्रोफेशनल ब्लॅकमेलर यांच्यावर नावपड्याला मी गुन्हे दाखल केलेले मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अशा लोकांना घेऊन बसतात ते सहायक आयुक्त कळव्याचे हे लांछनास्पद आहे आणि मी या गोष्टीचा निषेध करतो बस एवढंच सांगू इच्छितो। तुम्हाला काय विचारायचं विचारू शकता सर, आपल्याला आपण सांगितलं धमकी आहे मग धमकीचे काय रेकॉर्ड वगैरे आपण पोलिसने सादर केले? माझ्या मोबाईलमध्ये एंट्री आहे त्याची आणि मी तातडीने पोलीस स्टेशनला जाऊन हे केलेलं आहे, तक्रार नोंदवलेली आहे, पोलिसांचं काम आहे ते तपासून पाहणं। आणि दुसरी गोष्ट अशी की बांधकाम झालेले आहेत अनेक मजली, त्याचे हे फोटोग्राफ ही FIR कॉपी मी तुम्हाला देतो आहे, तुम्ही आपसात शेअर करून घ्या पती कमी पडण्याचा, हे सगळं यायला पाहिजे। या अगोदर पण तुमच्या हल्ला झाला मुंबईमध्ये? माझ्या 2 वेळा हल्ला झालेला
तर मला एकदा पोलिसांनी काय नाही पोलिसांनी सहकार्य केलं मला कालच काही गोष्टी सिनियर स्वतः भेटायला आलेले मला की ते बोलले तुम्हाला आवश्यकता आहे तुम्हाला एकटा पोलीस मी नाकारलं ते काल दुपारी कारण ऑलरेडी एक आहे मला दिलेलं आहे तर त्यामुळे तेवढं पुरेसं आहे संरक्षण महानगरपालिकेच्या सिक्युरिटी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन काय एक पोलीस दिलेला आहे मला शस्त्रासाठी ज्या साहेब चार वर्षापासून दिले ज्या साहेबात त्यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली तर त्यांना अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई आपण करणार आहोत तो अधिकार सर्वस्वी महापालिका आयुक्तांचा आहे आणि प्रतिनिधित्वाचे आल्यामुळे त्याचा निर्णय महाराष्ट्र शासन घेत आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहोत जो अधिकारी तुम्हाला धमकी देतो आहे त्याच्यापाठी राजकीय काय हेतू आहे का राजकीय पाठबळ त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही की राजकीय हेतू आहे किंवा काय आहे ते मला कल्पना नाही फक्त कळव्याच्या बाबतीत असंख्य तक्रारी माझ्याकडे आहेत माझ्या मोबाईलमध्ये त्याच्या प्रिंट काढलेल्या तुम्हाला देतो मी काही कार्यकर्त्यांनी आमचे अधिकारी हिरवाडे साहेबांना दिलेले आहे की 3-3 महिने आम्ही तक्रार करूनही समीर जाधव अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नाही आम्हाला भेटीची वेळ देत नाही तासनतास कॅबिनच्या बाहेर बसून देतो ह्या सगळ्या तक्रारींच्या प्रती मी तुम्हाला आता देतो आहे ज्या मला प्राप्त आहे आणि नागरिक मलाही असंख्य मोठ्या संख्येने कळव्याबाबत असंख्य तक्रारी आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल त्यामुळे त्याचा अहवाल आम्ही महापालिका आयुक्तांना सादर करणार आहोत त्यावर उचित निर्णय आयुक्त महोदय घेतील कळव्यामध्ये अनेक अनधिकृत बांधकामं चालू आहेत तोलिंजिक इमारत आहेत पण मात्र अजून कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही आपण इकडे कसं बघणार या कारवाईकडे ह्या कारवाईसाठी आम्ही वेळोवेळी साहेब आयुक्त समीर जाधव यांना लेखी स्वरूपात कळवलेलं आहे आणि वारंवार तोंडी सूचना दिलेल्या आहेत आणि आढावा बैठकीतही त्यांना हे सगळं सांगितलेलं पण असं असताना ते कारवाई करत नाहीत तर आम्ही आज निर्णय घेतलेला आहे की मुख्यालयामार्फत विशेष पथक तयार करून अनेक टीम करायचे आहेत त्यामध्ये इतर सहाय्यक आयुक्तांनाही आम्ही वाव देणार आहोत आणि कार्यकारी अभियंता आणि अशा 3-4 टीम करून आम्ही सोमवारनंतर कळव्यातलं डिमोलिशन चालू करणार आहोत कारण त्यांच्याकडून होत नसेल तर मुख्यालय हे करेल ते कायदेशीर बाबी विधी विभाग अशी चर्चा करून सोमवारनंतर ठरवण्यात येईल की जर का बांधकामाला जबाबदार असेल तर प्रशासन असं करू शकता का पण तो निर्णय सर्वस्वी वरिष्ठांचा राहील त्याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करून योग्य ते जाहीर करतो आहेर साहेब ज्या दिवसापासून समन्वय आणि नियंत्रण अतिक्रमण विभागाचा तुमच्याकडे चार्ज आला आहे त्यानंतर खूप ठिकाणी कारवाया केलेल्या आहेत तुम्ही अनैतिक बांधकामामुळे काही दिवसांपूर्वी नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये बनावट खोटे अर्ज दाखल करून त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे की खोटे अर्ज दिले आणि नंबर वेगळ्याच माणसाचा होता आणि त्याच्या संदर्भात केलेलं आहे की ज्यांना कोणाला जे अशा असामाजिक गोष्टींना साथ देतात सपोर्ट करतात अशा लोकांवर जेव्हा कारवाई केली जाते तेव्हा ते अशा अधिकाऱ्याचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजना करत असतात त्यामध्ये खोटे अर्ज करणं खोटे फोन कॉल्स करणं खोटं काय करणं तर अशा प्रकारे मग ते स्वतःचं नाव करू नये म्हणून खोटं नाव टाकून अर्ज करणार वरिष्ठांना शासनाकडे करणार दुसरं दिशाभूल करण्यासाठी तिसऱ्या कोणाचा तरी नंबर देणं असा प्रकार उघडकीस आलेला आहे तर ज्यांच्या नंबरवरनं आला त्यांनी त्या प्रकरणी नवपाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि यापूर्वी काही लोकांनी असाच अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून माझ्याकडे इस्टेटचाही चार्ज आहे फॉर्जरी प्रकार केलेले आहे त्या प्रकरणी एकूण मी स्वतः 2 गुन्हे डायगर आणि चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनला दाखल केलेले आणि त्यातील आरोपींना अटक झालेली आहे आणि मी दर महिन्याला वारंवार सर्व वृत्तपत्रामध्ये जाहीर आवाहन करत असतो पर्यटनची मान्यता घेऊन की नागरिकांनी कुठल्याही अशा भूलथापांना बळी पडू नये महापालिकेची मिळकती ह्या प्रोजेक्ट ॲफेक्टेड पर्सन रस्ता रुंदीकरण किंवा इतर प्रकल्पात बाधित झालेल्यांनाच दिली जातात आणि तेही वरिष्ठांची मान्यता घेऊन दिली जातात अशी कुठलीही मिळकत परस्पर कोणालाही दिली जात नाही तर या अशा काही असंघटित लोकांविरुद्धही मी गुन्हे दाखल केलेले आहे त्यामुळे मला अनेकदा धमक्या येतात मला माझी फॅमिली डिस्टर्ब केली जाते म्हणून मी आज माझ्या घराकडे सर्व पत्रकारांना बोलवलं की काल समीर जाधवनी कोणाच्या पाठबळावर हे सांगितलं याची मला कल्पना नाही तो त्या सोल पोलीस घेतील पण उद्या जर का काही झालं मला तर याला सर्वस्वी जबाबदार समीर जाधव आणि त्यांच्या मागे असणारे लोक जबाबदार असतील हे सगळ्यांनी लक्षात ठेवा सर माझीवाडा मानपाडा प्रबळ समितीच्या अंतर्गत मध्ये महाराष्ट्र शासनाची जागावर चालीचे काम चालू कारवाई होत नाही त्याची कारवाई माझीवाडा मानपाडाच्या सहायक आयुक्त प्रीतम पाटलांना मी कालच बोलावून घेतलेलं आणि मी वरिष्ठांशी चर्चा करून त्यांना कालच निर्देश दिलेले आहे आणि त्या सर्वांना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला जेव्हा कुठेही कारवाईला अडचण असेल तर मला सांगा मी स्वतः उपस्थित राहून कारवाई करायला तुम्हाला मदत करेन तर माझीवाड्यामध्ये पण नेक्स्ट वीकमध्ये कारवाई चालू करणार होता मी